कोरोना कर्फ्यूत सर्वांबरोबरच कलाकार देखील घरात लॉकडाऊन आहेत, पण त्यांना घरात बसलेलं असताना वेगवेगळ्या कल्पना स्वस्थ बसू देत नाही आहेत. याच कोरोना काळामध्ये शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक आणि नाट्यकर्मी आकाशवाणी कलाकार उमेश घेवरीकर यांनी कोरोनाची बतावणी लिहून सादर केली आहे. सध्या सोशल मीडियावर ही कोरोनाची बतावणी चांगलीच फिरते आहे. घेवरीकर यांनी या अगोदर मतदार जागृती, बालकामगार समस्या, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर पथनाट्य, बालनाट्य या माध्यमातून जनजागृती केली आहे. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन बनवलेले लघुपट राज्य पुरस्कार प्राप्त ठरले. कवितांची बाग, चालता बोलता या त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचं राज्यातील अनेक शाळांनी अनुकरण केलं आहे. कोरोना जनजागृतीसाठी त्यांनी लिहिलेली अनेक प्रहसनं आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून प्रसारित झालेली आहेत. राम 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 राम. काय चाललंय दादा? काय नाही, काय चाललंय? लय बाहेर चाललंय. असं होय. हात तुझा हाती असावा. अरे म्हशील रे भाऊ म्हशील. त्याला काय होतंय? ओठोसे झुलो तुम. मग तर मी आलाच. अरे मोहर लेखन माझे स्पर्श तुझा झाला. डायरेक्ट स्वर्गात तू पण येतात. न्यायला पण नाही येणार कुणी. मग बर बर मग काठीन भंगड घेऊन द्या की र मला जत्राला येऊन द्या की हा. मग तर तू आणि जत्रातली सहन घेत खालास. अस होनी को अनहोनी कर दे अनहोनी को होनी. एक जगह जब जमा होती नु अमर अकबर एंथोनी. मग तर देव अल्लाह आणि येशू तिघे एकत्र आले तरी नाही वाचणार कोणी. अस लोणाळ खांडाळ कोल्हापूरच पन्हाळ बेंगलोर पवन काश्मीर. घरातच घरातच बसून राहायचं. काय लावलं तुम्ही? हे म्हणजे लईच झाला. हे बघा भारत ह्यो लोकशाही प्रधान देश आहे. तुम्ही म्हणजे आमच्या प्रत्येक म्हणजे अगदी खाजगी बाबतीत आहे ना खूप सुरू राहिले राव. ह्यो ना माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर. हा त्याच्यावर झालाय. बर मग घाला. घाला नाहीये, ऐकून घ्या तुम्ही. हे बघा मी तुमचा जाहीर निषेध करतो. अरे बाबा तसं नाही. ऐका आमचं. काय काय ऐकायचं? नाही काय ऐकायचं तुमचं? हे म्हणजे तुम्ही आमच्या प्रायव्हेट आयुष्यावर तुमचं रिमोट कंट्रोल. हेच केलं त्या इटली आणि चीन मध्ये लोकांनी आणि हजारोंनी गेले. हो तुम्ही असं लोकल एकदम ग्लोबल नका होत जर. नाही म्हणजे आपण आता आहेत कुठं, तुम्ही बोलतं कुठलं? ते काय नाही, म्या तुमची तक्रार करणार म्हणजे करणार. बर बर कर. कुठं करणार? कोणाकडे करणार? कोणाकडे म्हणजे आपल्याला ओळखी येत. तुम्हाला माहित नाही अजून. जानी हमारे हात बहुत दूर दूर तक. पाहू बरं हात तुमची. आता मात्र हद्द झाली आहे तुमची. काय चेष्टा लावली राव तुम्ही? तीर्थ म्हणून पिलो तर काय कडू झाला औषध दिलं? त्याला सॅनिटायझर म्हणत्यात. नाही आता मी तुमची तक्रार करतोच. कुठ? नाही म्हणजे कुठं करणार, कोणाकडे करणार तक्रार तुम्ही? अहो आपली मायमा पोलीस आहेत, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, नाहीतर डायरेक्ट आपले पंतप्रधान. मी तेच सांगतोय. काय बोल नका, चाललो मी पोलिसाकडं. अहो 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 ऐका. अहो नका जाऊ, ऐका तर. आता कसे घाबरले? लय लाडत आलते. इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, हे करू नका, ते करू नका, इथं हात लावू नका. निघालो मी. बर 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 या जाऊ. मी हा इथच वाट पाहतो तुमची. आलोच. दाखवा कुठ कुठ लावायची हळद. दाखी तर नाही येणार अशा ठिकाणी. लय मारलंय हो, लय मारलंय. काय सुद्धा ऐकून नाही घेतलं तरी सांगत होतो. नका जाऊ नका जाऊ. पर तुमच्या लईच ओळखी. अहो पण हानते असं कुठं सांगितलं तुम्ही?
बर हाने ना पर मैं विचारल कमन आणताय तर अजून दोन टोले हाणले बघू 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 कुठं हा तिथं तिथं नियम धरून आणलंय बर 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 पर तुमचे ओळखी ना मोठे मोठ्या त्यांना सांगायचं ना अहो पहिले फटक्यात समजे ओळखी सर आणि जीव वाचून कसं बस ठराव आता फक्त एक विनंती बोला हळद मला कामून हाणलं त्यांनी ते तरी सांगा ते सांगणार होतो बरं बसा आता बसता कुठं येते सांगा अस ऐका करुणा ऐकलंय का ना करी ना आपल्या कुपूरची ना एकदम बेसेवा कोरोना कोरोना नाही बा काय हे मा भयंकर रो एकदम नावा कोरा अहो पण त्याचा मला आणायचा काय संबंधी तेच सांगतो बसा बर बर नका बसू ऐका आणि हे मी नाही सांगत आपले पंतप्रधान मोदी साहेब आहेत ना झालंच तर मुख्यमंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस दादा सोमदे सांगून राहिलेत समजे तुमचे ओळखीतले पण तुम्ही ऐकतच नाहीत हा एवढे सांगून राहिले मला कसं माहिती नाही ऐका तो एक विषाणू आहे COVID-19 बर संसर्गजन्य आहे परदेशातून आलेल्या लोकांमुळे पसरतोय त्यांच्यावर अजून औषध नाही लस नाही झाला कमी आलाच हो तस घाबरून जायचं बी काय कारण नाही का आपण जर घरी राहिलो गर्दीत नाही गेलो हात स्वच्छ धुतले तासा तासाने हात धुतले तर आपण एकदम सेफ पर एकाला झाला आणि त्याच्या संपर्कात कोणी बी म्हणजे त्याची बायका पोर कोणी बी तरी त्यांना बी होऊ शकतो म्हणून तर आपल्या राज्य आणि केंद्र शासनानं राज्य आणि देश लॉकआउट केला आहे म्हणजे लोकांनी घरात बसायचं आणि या रोगाला देशातून आउट करायचं खायचं काय घरीच बसून राहायचं म्हणजे काम नाही केलं तर पैसे कुठून येणार सारं दादा हो जगता तर खाताना आणि पायका काय आज नाही तर उद्या काम होत येईल जगण्यासाठी पैसा का पैशासाठी जगणं आपल्या सावतासाठी आपल्या लेकरा बाळासाठी गावासाठी देशासाठी फक्त 21 दिवस नाही देऊ शकत आपण निस्तच बोंबलं झिंडायचं आणि म्हणायचं भारत हमको जान से प्यारा है सारे भारतीय माझे बांधव आहे सगळ्या भारतीयवर माझं प्रेम आहे याला काय अर्थ आहे का हो खवळू नका ना जर समजून सांगा ना नाही म्हणजे पटतंय मला तुमचं पण जरा सोपं करून सांगा ना हा आधी आपण म्हणायचो थांबला तो संपला बरोबर पण आता थांबला तोच जगला असं झालंय सरकार समजे काळजी घेतय पर नाही म्हणजे एखाद्याला समजा झालाच तर सरकारनं दवाखान्यात संधी व्यवस्था केली आपले डॉक्टर नर्स पोलीस संधी जीव धोक्यात घालून लढून राहिलेत सैनिकासारखी आपल्यासाठी आपण जर ऐकलं ना त्यांचं तर जिंकलोच आपण बी आणि ते बी जिंकले आपल्यामुळं हो त्याला बी लेकर आहेत बाळ आहेत त्यांचा बी जीव सोन्यासारखा आहेच की संधी पोलीस डॉक्टर नर्सेस जीव धोक्यात घालून राहिलेत आपल्यासाठी या देशासाठी आज मंदिर मस्जिद चर्च बुवा बाबा समजे गपगार झालेत फक्त हे माणसातले देव लढून राहिलेत मला फक्त आता तुम्ही सांगा मी आता काय करू माझ्या अंगात आता देशभक्ती संचारली आहे हर हर महादेव येस 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 होतय बरं का आपलं तहान लागल्या बिगर आपण हिर खाणीतच नाही आता हिर कुठून आली मध्येच असं कोड्यात बोल नका बरं मोकळं मोकळं आणि सोप करून सांगा हो आपली देशभक्ती सीजनल असते हो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गाडीला झेंडे लावून मोका ठेवलो गाड्यावर का भरून पावलो झालं तर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच इतकीच देशभक्ती पर समाजात स्वच्छता राखणं कुठं बी पाच न थुकणं गर्दी न करणं अफवा न पसरणं स्वतः शिस्त पाळणं सार्वजनिक वस्तू नुकसान न करणं लाच न घेणं या बी देशभक्ती असती पण हे उमसदार कावा आपल्याला खरंय हो खरंय तुमचं मेंद्रात आणि आपल्यात काहीच फरक नाही तुकोबा एकनाथ नामदेव माऊली झालं तर गाडगे बाबा दमून गेले सांगू पर लोकांनी त्याच देव केला बदल मात्र शून्य पटलं ना तुम्हाला होय 100% पटलं भाऊ आभार बर का तुमचे झालं तर फक्त अफवा
आणि व्हायरसच पसरतो वेगाने असं नाही बरं का. चांगले विचार बी पसरतेत एकाकडून दुसऱ्याकडे आणि मग समाजात सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करू आणि या कोरोनाला हरवू. पटलं बरं का, मनापासून पटलं मला का. उत्तर तर केवढं सोपं आहे ना, पण आपण जावघड करतो आपल्या या बेशिस्त वागण्यामुळं. म्या समजे नियम पाळणार हीच माई आजपासून देश सेवा. हेच हे जर समजे नि मनापासून पाळलं ना तर पोलीस डॉक्टर सरकार साऱ्याच काम लई सोपं होईल बघा. आणि लवकरात लवकर आपण पुन्हा एकत्र येऊ. हो राम वनवासात राहिले 14 वर्ष आणि नंतर राम राज्य स्थापन केलं. होय होय होय, मग आपण 14 एप्रिल पर्यंत आराम राज्य केलं ना घराबद्दल बसून. वा तर पुन्हा निरोगी राज्य आणता येईल ना आपल्याला. भले 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 शाबास, मग आता खाऊ द्या. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये आईस आपला उगाच भटकत फिरू नको. माझ्या दादा तुर माझ्या सहजा तुर.